वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर वीडियो। हा जो वीडियो है स्पेशल है खास ये है कारण कि वीडियो में आप बघणार आहोत टीईटी परीक्षा जी है तो टीईटी परीक्षेच्या मागची पार्श्वभूमी काय है, खरोखर टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी खरोखर आवश्यक है का, टीईटी परीक्षा जर आप अपात्र असो किंवा टीईटी परीक्षा जर आप दिलेली नसेल तर खरच आप शिक्षक होणार नाही का। आणि इथून समोर जी है तो टीईटी परीक्षेच्या संदर्भात ज्या गोष्टी समोर येत आहेत, जसं आता टीईटी परीक्षा जी है तो जे शिक्षक पदावर रुजू आहेत त्यांच्यासाठी टीईटी जी आहे तो ती बंधनकारक आहे, म्हणजे त्यांना काही वर्षाच्या आत मध्ये टीईटी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जर शिक्षक पदावर रुजू आहेत तर। आणि जे भावी होणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जर तुम्हाला शिक्षक व्हायचे आहे तर टीईटी परीक्षा आवश्यक का मानली जाते। आणि याच्या समोर येणाऱ्या काळात टीईटी परीक्षा ही खरच राहणार आहे किंवा ही जी परीक्षा आहे खरोखर इतकी महत्त्वाची आहे का, याच्या मागचं एक कारण आहे। कारण की ज्यावेळेस शिक्षक होण्यासाठी आपल्याला माहित आहे जर आपण डिप्लोमा घेतलेला असला तो डी एड आपलं झालेलं असतं किंवा आपण जर समजा डिग्री घेतलेली असती तो बी एड आपण कंप्लीट केलेलं असतं, म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन कंप्लीट केलेलं असल्यानंतर सुद्धा अजून टीईटी परीक्षा जर द्यावी लागत असेल, शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी सुद्धा पात्रता ठरवावी लागत असेल तर हे खरोखर उचित आहे का। तर या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर सगळ्यात अगोदर जे आहे तर काय आहे टीईटी परीक्षेची पार्श्वभूमी त्याबद्दल जाणून घेऊया। सगळ्यात अगोदर जे आहे तर टीईटी परीक्षा जी आहे ती वर्षातून एक वेळेस किंवा वर्षातून दोन वेळेस घेतली जाते। आणि टीईटी परीक्षा जी आहे तर ती दोन प्रकारे घेतली जाते, सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे घेतली जाते तिला आपण सी टेट असं म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीईटी असते ती, आणि कोणतंही स्टेट गव्हर्नमेंट जे आहे राजस्थान किंवा आंध्र प्रदेश किंवा महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा स्टेट लेवलला सुद्धा टीईटी परीक्षा घेतली जाते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टेट आणि स्टेट गव्हर्नमेंटची टीईटी अशा दोन प्रकारचे टीईटी असतात। जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी आहे तर महा टीईटी आहे। आता इथे काही वर्षापासून म्हणजे याच्या मागचं काय इतिहास आहे टीईटी परीक्षा घेण्यामागचा आणि काय हेतू आहे तर ते पहिले बघूयात। तर बघा ज्यावेळेस आपण टीईटी बद्दल जर समजा आपण सर्च केलं गुगलवर तर आपल्याला पूर्ण माहिती येऊन जाते काय आहे पूर्ण माहिती। मी थोडक्यात तुम्हाला पूर्ण सारांश सांगतो आणि मेन जी बातमी आहे आपली खरंच टीईटी आवश्यक आहे का की इथून समोर राहणार आहे का त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत। तर सगळ्यात अगोदर जे आहे तर टीईटीचा फुल फॉर्म जो आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा असं मराठीमध्ये आपण म्हणतो आणि शॉर्टमध्ये तिला टीईटी असं म्हणलं जातं। तर ही जी परीक्षा आहे ही फर्स्ट स्टँडर्डपासून ते 8 स्टँडर्डपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्यासाठी कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आणि हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट आहे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009, म्हणजे मराठीमध्ये हा जो कायदा आहे या कायद्याला आपण शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा 2009 असं म्हणू शकतो। आणि या कायद्यानुसार बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे आहे त्याचा अधिकार प्राप्त झाला आहे अधिनियम 2009, म्हणजे बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 असा हा कायदा आहे। आणि या कायदा अंतर्गत शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते राष्ट्रीय पातळीवर सुद्धा मान्य करण्यात आले आणि त्याच्यानुसारच शिक्षकांची निवड होताना शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे तर ती ठरवून दिली गेली आहे। आता इथे समोर जे आहे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या टीईटीज आहेत, कोणकोणत्या टीईटी आहे, जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर जर आपल्याला टीचर व्हायचं असेल किंवा शिक्षक व्हायचं असेल तर कोणकोणत्या शिक्षक पात्रता परीक्षा आपण दिलेल्या पाहिजे किंवा दिलेल्या नाही पाहिजे। तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही नवीन आहात तुम्हाला शिक्षक होण्याचे तुमच्या मनामध्ये स्वप्न आहे तर त्यावेळेस तुम्हाला एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टेट तुम्ही उत्तीर्ण पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत असाल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे किंवा जर तुम्ही अदर स्टेटमध्ये अप्लाय करत असाल शिक्षक होण्यासाठी तर त्यावेळेस तुम्हाला त्या स्टेटची टीईटी जी आहे ती उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। तर थोडक्यात समजून घेऊ की बाकीचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणत्या टीईटीज आहेत। सगळ्यात अगोदर बघा आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये घेण्यात येते महा टीईटी। दुसरं जे आहे दुसरं स्टेट आहे पंजाब, पंजाबमध्ये घेण्यात येते PSTET। नंतर तिसरी जी आहे ती आहे हरियाणामध्ये, हरियाणामध्ये सुद्धा घेतली जाते स्टेट गव्हर्नमेंटची जी टीईटी आहे ती तिला HTET असं म्हणतात। नंतर राजस्थानची जी आहे ती आहे RTET आणि आंध्र प्रदेश जे आहे किंवा तेलंगणा जे आहे त्यांची आहे त्यांची सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटची टीईटी आहे। आणि उत्तर प्रदेश जे आहे तो उत्तर प्रदेशची आहे UP TET। अशा वेगवेगळ्या स्टेटच्या वेगवेगळ्या टीईटीज आहे आणि त्या उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर आपल्याला त्या राज्यामध्ये जर शिक्षक होण्याचं आपल्या मनामध्ये स्वप्न असेल किंवा आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर। आपण इथे विचार करूया महाराष्ट्राचा
आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी टी आहे तिचा म्हणजे सी टेट आणि महा टी टी जी आहे तिच्या संदर्भात सगळ्यात अगोदर जे आहे आता जे आहे थोडी माहिती जाणून घेऊया या परीक्षेबद्दल या परीक्षेची सुरुवात कशी झाली। सगळ्यात अगोदर जे आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार यानुसार भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला शिक्षणाचा अधिकार बहाल केला आहे यावरून शिक्षणाला असलेले महत्त्व अधोरेखित केले गेले। शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा याविषयी मार्गदर्शन सुद्धा यामध्ये आपल्याला आढळते। शिक्षक हा कोणत्या पात्रतेचा असावा याबाबत राष्ट्रीय स्तरावर विचार केला गेला आणि या विचार मंथनातूनच समोर आली ती म्हणजे टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट। याच आधारावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महा टीईटी घेतली जाते। आता याच्या सोबत सोबत जे आहे तर कोणताही विद्यार्थी ज्यावेळेस आपण शिक्षक होण्यासाठी अप्लाय करतो शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी तर त्यावेळेस आपल्याजवळ कमीत कमी शिक्षणशास्त्राचा जो डिप्लोमा आहे डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा डिग्री जी आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे डी एड किंवा बी एड आपलं पूर्ण झालेलं असावं किंवा असलं पाहिजे। म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की बाबा जर तुम्ही डी एड केलेलं असेल तर तुम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस आपण डी एड पूर्ण करतो आणि डी एडमध्ये आपल्याला शिकवलं जातं कशाप्रकारे मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असतो कसा मुलांना शिकवायचा असतं काय काय गोष्टी शिकवायच्या असतात आपण शिक्षक जो असतो शिक्षकांना कसं असलं पाहिजे नंतर शिक्षकांना शिकवताना कोणकोणत्या साहित्यांचा वापर करावा या सगळ्या गोष्टी आपण डी एडला असताना किंवा बी एडला असताना शिकलेलो आहे। डी एडला बी एडला आपण तासिका ज्या असतात 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या नंतर 35 किंवा 45 मिनिटांच्या नंतर 1 तासाच्या अशा तासिका ज्या आहेत त्या आपल्याला आपलं जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे एका शिक्षकाच्या अंगीकृत असल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा सराव आपला डी एडमध्ये आणि बी एडमध्ये करून घेतला जातो। आणि डी एड बी एडमध्ये आपल्याला हे सुद्धा जाणून येतं कोणत्या मुलाच्या ज्या कोणत्याही समस्या असल्या त्या समस्यांचं समाधान कसं करण्यात येईल। आता इथे विषय येतो की टी टी ही कंपल्सरी का करण्यात यावी किंवा टी टी ही कंपल्सरी का असावी। सगळ्यात अगोदर जे आहे तर कोणताही शिक्षक ज्यावेळेस पदावर रुजू होणार आहे शिक्षक म्हणून तर त्यावेळेस तो कसा असावा त्याच्या अंगी कोणकोणते गुण असावे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये काय नातं असावं शिक्षकाने विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टीसाठी मदत केली पाहिजे विद्यार्थ्यांचे प्रश्न कशाप्रकारे समजून घेतले पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाल्यानंतरच टी टी परीक्षेची निवड करण्यात आली। आणि नुकतंच आत्ताच तुम्हाला माहीत झालं असेल कदाचित मद्रास हायकोर्टाने एक जजमेंट पास केलंय जर तुम्ही टी टी परीक्षा उत्तीर्ण नाही आहात तर तुम्हाला शिक्षक होता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे ही आणि जास्तीत जास्त हायलाईट होते काही दिवसांपासून कारण मद्रास हायकोर्ट जे आहे तर त्यांनी असं जजमेंट दिलंय जर एखादा शिक्षक टी टू उत्तीर्ण नाहीये तर त्यावेळेस त्यांना शिक्षक पदावर राहण्याचा अधिकार नाहीये तर त्यावेळेस जर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू आहात आणि तुम्ही जर टी टी परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला आवश्यक टी टी परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे। सोबत सोबत जे भावी शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा जर तुम्ही 1 ते 5 पर्यंत किंवा 6 ते 8 पर्यंत शिक्षक होण्याचे स्वप्न बघत आहात तर तुम्हाला टी टी पेपर 1 आणि टी टी पेपर 2 उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। पण इथून समोर जे आहे तर 11वी 12वी म्हणजे 11वी आणि 12वीला सुद्धा शिक्षक होण्यासाठी टी टी पेपर क्रमांक 3 हा सुद्धा येऊ शकतो काही दिवसांमध्ये त्याच्यामुळं कोणीही जे शिक्षक होण्याचे स्वप्न बघत आहात तर त्यांच्यासाठी टी टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा ही कायमस्वरूपी राहणार आहे। तर इथून समोर आपले जे क्वेश्चन होते की टी टी परीक्षा जी आहे ती का महत्त्वाची आहे ते आपण बघून घेतलं आणि दुसरं जे आहे तर टी टी परीक्षा राहणार आहे किंवा नाही तर टी टी परीक्षा जी आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्या कॅन्डिडेट्स जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांना टी टी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। टी टी परीक्षा जी आहे ती वर्षातून एकदा किंवा वर्षातून दोनदा होते। सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टी टी जी आहे ती वर्षातून दोनदा होते आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटची ज्या टी टी असतात त्यासुद्धा वर्षातून दोनदा होतात किंवा एकदा सुद्धा होते। आता हे जे आहेत हे टाइम टेबल जो असतो टी टीचा याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येऊ शकतं मागे कोविड आला त्याच्यामुळं ज्या परीक्षा आहेत त्या झाल्या नाही। तर इथून समोर जे आहे तर तुम्ही जे आहे जर तयारी करताय तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेची तर चांगली तयारी करा कारण की शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही कायमस्वरूपी किंवा ही तुम्हाला आवश्यक राहणार आहे किंवा आवश्यक लागणारच आहे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे तर आहो हा होता व्हिडिओ टी टीच्या संदर्भात काय आहे टी टी परीक्षा आणि का महत्त्वाची आहे टी टी। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय। आणि हा माझ्या नवीन चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ब्लॉगिंग चॅनलची त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर डिस्क्रिप्शनमध्ये जा नवीन चॅनलची तुम्हाला लिंक दिसेल आणि नवीन चॅनलवर गेल्यानंतर नवीन चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। वन्स अगेन थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय।